मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, नव वर्षात कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज. सरकारने पगारात 95,680 रुपयाची केली वाढ. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ती घोषणा. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला तुमचा एक लाईक नक्की करा. जर तुमच्या घरात केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे. कारण असे मानले जात आहे की मोदी सरकार लवकरच टी आणि फिटमॅन फॅक्टर वाढवणार आहे, ज्याची चर्चा जोरात सुरू आहे. यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. अधिकृतपणे सरकारने अद्याप डीए आणि फिटमॅन फॅक्टर वाढवण्याची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्स 15 जानेवारी पर्यंत दावा करत आहे. डीए मध्ये किती वाढ होऊ शकते पहा मित्रांनो. मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए 4% वाढवणार आहे. त्यानंतर डीए 42% वाढेल. सध्याच्या 38% डीएच्या फायद्याच्या तुलनेत या वाढीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात विक्रमी वाढ होणार आहे. याशिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या मागणीनुसार सरकार फिटमॅन फॅक्टरच्या निर्णयावर पुनर्विचार करेल. फिटमॅन फॅक्टर वाढवण्याची मागणी कर्मचारी संघटना सातत्याने सरकारकडे करत आहेत. ते फिटमॅन फॅक्टर 2.57 पट वरून 3.68 पट वाढवण्याची मागणी करत आहे. फिटमॅन फॅक्टरमध्ये बंपर वाढ होईल मित्रांनो. फिटमॅन फॅक्टरच्या आधारावर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपये आहे. फिटमॅन फॅक्टरचा 2.57 पट निश्चित करण्यात आलेला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांनी 3.68 पट वाढवण्याचा निर्णय घेतला. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 26,000 रुपये होईल. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यास वार्षिक 95,680 रुपयाची वाढ होणार आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.